नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय घरगुती उपचार युट्यूब चॅनल. मित्रांनो, एक काळ असा होता की आपण जवसाची चटणी, जवसाची पावडर अगदी आवर्जून खायचो. अतिशय चविष्ट लागणारी ही जवसाची चटणी आज आपण आपल्या आहाराचा भाग राहिलेली नाही. आपण जवसाकडे कानाडोळा केलेला आहे. मित्रांनो, जवसाची पावडर केली जायची आणि ती भाजी करताना ही पावडर त्यामध्ये टाकली जायची. थोडक्यात तर जवस आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक होता. मात्र आज परिस्थिती अशी झालेली आहे की आपण जवसाचा वापर करत नाहीत. मित्रांनो, जवस खाण्याचे अनेक फायदे असतात. आज आपण हेच फायदे जाणून घेणार आहोत. जर जवस जर आपण आपल्या आहारात त्याचा समावेश केला तर जवसाची चटणी जर आपण खाल्ली किंवा जवसाची पावडर तयार करून ती जर आपल्या भाजीमध्ये आपण तिचा वापर केला तर त्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होत आहेत. तर मित्रांनो, सर्वात मोठा व पहिला फायदा आहे आपल्या हृदयासाठी. जर आपण सकाळी उठल्यानंतर अनोशा पोटी एक किंवा अर्धा चमचा जर आपण जवसाचे पावडर किंवा जवसाची चटणी किंवा जवस जर अनोशा पोटी खाल्ले, बारीक चावून चावून खायची आहे. आणि ही बारीक चावून चावून खाल्ल्यानंतर मित्रांनो, आपलं जे हृदय आहे ते स्वस्थ राहतं, निरोगी राहतं. आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास कधीही होणार नाही. तसंच डायबिटीस सुद्धा आपल्याला होणार नाही. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करायला काही हरकत नाही. डायबिटीसमध्ये खूप फरक पडतो. मधुमेह या रोगामध्ये अतिशय फायदेशीर आहे. हृदयाचे एकंदरीत आरोग्य चांगले ठेवण्याचं काम, हृदयावर जो आवश्यक दाब पडतो हा दाब कमी करण्याचं काम जवस करत असतं. मित्रांनो, दुसरा जो मोठा फायदा आहे आपल्याला पचन संस्थेसाठी. तुम्हाला माहित असेल की आपलं पचन जर चांगलं असेल तर मित्रांनो, आपलं जवळजवळ 90% आजार पळून जातात. मात्र पचन चांगलं होण्यासाठी जर आपण आपल्या आहारात जवसाचा समावेश केला तर चांगली गोष्ट आहे. तर पहिली गोष्ट, पचन क्रिया सुधारते, आपलं पित्त सुद्धा कमी होतं. पित्ताचा त्रास अनेक लोकांना असतो, तर त्यांनी आवर्जून त्यांच्या आहारामध्ये जवसाचा वापर सुरू करा. ज्यांना भूक कमी लागते त्यांनी सुद्धा जर जवस खायला सुरू केले, जवसाची चटणी सुद्धा खाऊ शकता. मित्रांनो, भूक चांगल्या प्रकारे वाढते आणि जे तुम्ही खाल्लं ते चांगल्या प्रकारे पचतं. तिसरा मोठा फायदा की जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी भाजलं असेल तर मित्रांनो, जवसाचं तेल मिळतं बाजारात. तर हे जवसाचं तेल आणि चुन्याची निवळी एकत्र करायची आणि या भाजलेल्या ठिकाणी लावायची किंवा बांधायची आहे. असं केल्याने जखमा लवकर भरून येतात. ज्या भाजलेल्या जखमा आहेत त्या लवकर भरतात. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, अंगदुखीचा त्रास आहे, सारखी पाठीमध्ये कणकण तयार होते, तर मित्रांनो, या पाठदुखीवर सुद्धा जवस अत्यंत गुणकारी आहे. ज्या ठिकाणी पाठ दुखते त्या दुखणाऱ्या जागी तुम्ही काय करायचंय, जवस बांधून ठेवा. हे जवस त्या दुखणाऱ्या जागेवरच्या नसा मोकळ्या करतं आणि तुमचं दुखणं थांबतं. मित्रांनो, तुम्हाला जर दात मजबूत करायचे असतील, हिरड्या मजबूत करायच्या असतील, निरोगी करायच्या असतील, तर मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागेल, जवसाचं सेवन करणं अतिशय गरजेचं आहे. तर जवसाचं तेल वापरू शकता. या तेलाने जर तुम्ही हिरड्यांची मसाज केली किंवा जवस जरासं भाजून घेतलं आणि ते जर चावून चावून खाल्लं तर मित्रांनो, दात मजबूत बनतात. त्याचप्रमाणे आपल्या ज्या हिरड्या सुद्धा निरोगी आणि मजबूत बनू शकतात. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना कफ होतो, वारंवार कफ होतो, तर जवसाची पावडर घ्यायची आणि त्याने छाती शेकायची. असं केल्याने कफ पातळ होतो आणि बाहेर पडण्यास त्याची मदत होते. त्याचप्रमाणे ताप जर आलेला असेल तर तापामध्ये सुद्धा हे जवस अत्यंत गुणकारी आहे. तुम्हाला जे व्हायरल इन्फेक्शन होत असतं त्यामध्ये जवस खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे या जवसाचे अनेक फायदे आहेत. आपण सुद्धा आपल्या आहारामध्ये या जवसाचा समावेश नक्की करा. तर मित्रांनो, मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.